course, standard 6, template number 9. Subject English. Learning outcome. Attempts to write stories creatively. आपल्याला जे गोष्टी आहे ते लिहिण्याचा सराव करायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. इंस्ट्रक्शन फॉर टीचर अँड पेरेंट्स अँड फॅसिलिटर्स. आस्क द लर्नर टू राईट द नेम्स ऑफ थिंग्स विच द प्रेझेंट इन द पिक्चर. चित्रात दाखवलेल्या गोष्टी वस्तू मुलांना आपल्याला लिहिण्यास सांगायच्या आहे. त्यानंतर आहे बघा, शो द लर्नर्स सम पिक्चर कार्ड्स विच आर गिवन बिलो अँड मोटिवेट देम टू राईट द स्टोरी ऑन शो पिक्चर्स. मुलांना चित्र दाखवून त्यांना चित्रावरून गोष्ट लिहिण्यास प्रेरित करायचं आहे विद्यार्थ्यांना. आपल्याला बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. टेल मी द नेम्स ऑफ थिंग्स यू सी इन द पिक्चर. दिलेल्या चित्रामध्ये विद्यार्थ्यांनी चित्राची नावे सांगायची. बघा, राईट शॉर्ट सेंटेन्सेस अबाउट थिंग्स इन द पिक्चर. आणि दिलेल्या चित्राविषयी थोडेसे काही वाक्य आपल्याला लिहायचे. राईट द स्टोरी इन द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रावरून आपल्याला गोष्ट लिहायची आहे. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे बघा, राईट अ स्टोरी बाय युझिंग द गिवन पिक्चर. आता सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं त्या पद्धतीने आपल्या दिलेल्या चित्रावरून कोणत्याही चित्रावरून काय करायचं आहे, स्टोरी लिहायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, जसं आपल्याला चित्रामध्ये बघा पॅरट दिसत आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, द पॅरट, दिस इज अ पॅरट, इट्स नेम इज मिठो, इट्स कलर इज ग्रीन, इट इट्स ग्रीन चिलीज अँड गवा. The parrot lives on the tree. Its sound is so sweet. तर अशा पद्धतीने मिठूविषयी काय केलं आहे, छोटेसे 3-4 वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केला. बघा, मग आपण सुद्धा हाऊसविषयी लिहू शकतो. आपण म्हणतो, दिस इज माय हाऊस, दिस इज माय ब्युटिफुल हाऊस, देअर आर 4 फॅमिली मेंबर्स इन माय हाऊस. त्याच्यानंतर ॲपलवर लिहू शकतो, फिश लिहू शकतो किंवा बॉल लिहू शकतो. तर अशा पद्धतीने कोणत्याही याच्यावर आपलं 3-4 ओळी स्टोरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रॅक्टिस आहे बघा, राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. आपल्याला वहीमध्ये गोष्ट लिहायची आहे. कलेक्ट सम अदर सेंटेन्सेस फ्रॉम युअर फ्रेंड. तुमच्या मित्रांना लिहिलेली गोष्ट आणि त्याचे आणि तुमचे वाक्य काय करायचे आहे, एकमेकांशी कलेक्ट करायचे, गोळा करायचे आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे बघा, राईट स्टोरीज अबाउट ईच ऑफ द फॉलोविंग. खालील ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला काय करायचं आहे बघा, स्टोरी लिहायची. बघा, मग टी व्ही आहे, मोबाईल आहे, बुक आहे, पेन आहे आणि ट्री. तर याच्यावर आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आहे एव्होल्युशन. राईट डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस अबाउट सराउंडिंग लाईक थिंग्स. आपल्याला काय करायचं, आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहे तर त्यांच्याविषयी काय करायचं, आपल्याला व्यवस्थित वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. माय टेक अवे टुडे, आय लर्न टुडे, लर्न आय हॅव लर्न टू राईट स्टोरीज फॉर अ गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रावरून आपण गोष्ट लिहिण्यास शिकलो.